मराठी भाषेचा उंबरठा ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार 40 वर्ष पूर्ण केलेल्या जैत्र जैत या चित्रपटाला जाहीर करण्यात आला. पण विशेष बाब म्हणजे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार 2018 हा मुक्ता बर्वेला जाहीर झालाय. स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्री सहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. याआधी स्मिता पाटील पुरस्कार अभिनेत्री रेखा आणि त्यानंतर अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आलाय. मुक्ताला ह्या आधीही राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलंय. नुकताच मुक्ताचा मुंबई पुणे मुंबई 3 हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि या चित्रपटाला सर्वांनीच भरभरून दाद दिलीय. अवघ्या 3 दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 5 करोडहून अधिक गल्ला जमवण्यात यशस्वी ठरलाय. मुक्ताला याआधीही तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यानंतर मुक्ताला मिळालेला हा पुरस्कार ही तिच्या करिअरमधील एक मोठी अचीवमेंट म्हणावी लागेल. मुक्ताला मिळालेल्या स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराबद्दल तिचे राजश्री मराठीकडून खूप खूप अभिनंदन. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.